थेट जाऊयात, शरद पवार बोलत आहेत. त्यावेळेला होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुतळा बनवला असं ते म्हणतात. अनेक समित्यांवर जयदीप आपटे आहेत, रघुजीराज रघुजीराज आंगरे आहेत, आणि आता सुद्धा जी समिती गठीत केलेली आहे त्यातून त्यांचा समावेश केलेला आहे. चुकीच्या माणसांचा समावेश केला जातो असं वाटतंय. मला ते फारसे याच्यामध्ये कधी चीज कोण आहे याची माहिती नाही. पण एक गोष्ट आहे की सिंधुदुर्गाचा तो मार्गांचा ऐतिहासिक परिसर आणि तिथं उभा केला झालेला पुतळा, त्या पुतळ्याच्या संबंधीचं काम ज्यांच्यावर दिलं त्यांचा या क्षेत्राचा अनुभव हा अत्यंत मर्यादित होता असं दिसतंय. एवढं मोठं काम त्यांनी कधी केलेलं नाही असं दिसतंय. असं असताना त्यांचं ही जबाबदारी टाकणं आणि त्यांनी जे एकंदर जे काही काम केलं त्याचा दर्जा हा बघितल्याच्या नंतर शेवटी असा अपघात घडेल अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. आज जे मुख्यमंत्री किंवा बाकीचे सरकारी सांगतायत की त्याचं कारण वाऱ्याचा वेग असा होता हे त्यांनी कारण सांगितलं. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की अनेक ठिकाणी महाराष्ट्रात छत्रपतींचे पुतळे आहेत. मुंबईमध्ये इंडिया गेटच्या जवळ समुद्र किनारी हा पुतळा त्या ठिकाणी आहे की जो 1958 साली उभारला त्याला काही झालं नाही. अशी उदाहरणं अनेक दिसतील. मुंबईमध्ये शिवाजी पार्कचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी पार्कच्या पुतळ्याच्या पाठीमाग समुद्र आहे, तिथेही वाद आहे, समोर मैदान आहे. आणि त्यामुळं जे काही कारणं सांगितली जातात ती योग्य आहेत असं दिसत नाही. याच्यातून स्वच्छ असं दिसतं आहे प्रायमाफिशी की ज्यांना काम दिलं त्यांना अनुभव नव्हता. अशा प्रकारचं मोठं काम त्यांच्यावर देणं हे योग्य नव्हतं आणि त्यासाठी शेवटी जे काही घडायचं ते घडलं. आणि महाराष्ट्रात नाही पण देशाच्या अनेक भागामध्ये शिवछत्रपतींच्या संबंधीचा असा असलेला सगळा घटक आज अस्वस्थ आहे, दुःखी आहे. रोजची वर्तमानपत्र तुम्ही लोक जे प्रसिद्ध करतात ती जर हल्ली बघितली तर रोज 1, 2, 3 तरी केसेस अशा वाचायला मिळतात की ते स्त्रियांच्या अत्याचार, कुणाचा विनयभंग, दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढतायत. आणि राज्य शासन विशेषतः गृह खातं यासाठी जी सक्तीची आणि कठोर कारवाई करून एक प्रकारचं लोकांच्यामध्ये आत्मविश्वास पैदा करायची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्याची पूर्तता केली जात नाही. हे कधी घडत नव्हतं महाराष्ट्रात, दुर्दैवानं घडते. असं आहे की बदलापूर तिथे त्या 2 शिवर यांचा अत्याचार केला गेला. 2 गोष्टी त्याच्यामध्ये अत्याचार केला ते अत्यंत घृणास्पद संतापजनक बाब आहेत. पण दुसऱ्या बाजूनं नागरिकांना कळल्याच्या नंतर त्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांच्यात होणं साहजिकच आहे. त्यासाठी त्या ठिकाणी 1000 लोक जाऊ नये. आणि वजला फुलांच्या परिसरातल्या जनतेची जी प्रतिक्रिया होती सरकारकडून काय सांगण्यात आलं, बाहेरनं माणसं आणण्यासाठी कुणा म्हणजे कोण कशाची बाहेरनं माणसं आणणे. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जे लोक एकत्र जमलेले होते त्या लोकांच्यापैकी अनेकांच्या खचे भरण्यात आले कारण एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही रस्ता अडवला म्हणून. म्हणजे लोकांच्या चालीची व्यक्त होणं ही सुद्धा लोकशाहीच्या चौकशीत बसून होत असेल तर ते काही चुकीचं नाही. पण त्यासाठी तुम्ही अस्वस्थ असलेल्या लोकांच्या खचे भरता ही गोष्ट निंदनीय आहे
आणि ते काही घडले हे काही सांगले नाही. राजकोट प्रकरण असू दे किंवा बदलापूर प्रकरण असू दे, विरोधक याचं राजकारण करतात असा आरोप येतो. याच राजकारण काय असं आहे की काही हजार लोक जमले, त्यांनी त्यांची रिॲक्शन प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांच्या खटले भरल्याच्या नंतर शक्यतो खटले भरणं टाळा असं सांगणं ह्याच्यात काही राजकारण नाही. तिथे काही लोक आम्ही कुणी जमा केलेले नव्हते. बदलापूरच्या स्थानिक जनतेची ही प्रतिक्रिया होती आणि इथं राजकारण आणण्याचं काही कारण नाही. आता हा मालवणचा जो प्रसंग आहे, शिवछत्रपतींचा पुतळा इथं जो पडला, तिथेसुद्धा राजकारण आणलं असं बोललं जातं. राजकारण कसं, तिथं लोकांची रिॲक्शन होणारच. शिवाजी महाराजांच्या पतीवरची अशी स्थिती होणं याचा अर्थ महाराष्ट्रात लोक रिॲक्ट झाले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही आणि त्यामुळे इथं राजकारण अजिबात करण्याचं नाही. गडकरींनी एका कार्यक्रमात असं म्हटलेलं आहे की समुद्राच्या काठावर रस्ते बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर करावा अशा प्रकारचा मी आग्रह अनेक वेळेला धरलेला आहे. जर पुतळा बनवत असताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील बनवला असता तर पडला नसता, गडकरींना हे कळतं मग बाकीच्यांना ते का कळत नाही अशा प्रकारे. केंद्र सरकारमध्ये जे काही म्हणते त्याच्यात गडकरी एक म्हणते. माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव आहे, एखादं काम ते घेतलं तर ते बारकाईने काम करतात. त्या कामामध्ये ते स्वतःला गुंतून घेतात आणि कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात. आज देशामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते आता म्हणजे पुणे कोल्हापूर रस्ता न सांगलीवर किंवा कोल्हापूर ते लेळगाव रस्ता हे न सांगितलेलं बरं, नाही तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी दिवसेंदिवस रस्ते सुधारत आहेत आणि त्या सुधारणेमध्ये गडकरींचं योगदान आहे हे आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा सांगतो. इथं काही राजकारण आणण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे त्यांनी मत व्यक्त केलं असेल तर जाणकाराचा सल्ला घेऊन त्यांनी मत व्यक्त केलं असेल असं मला वाटतं. साहेब, राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाठी आलेली आहे, मात्र यावरूनच आता सत्ताधारी पक्षांमध्ये श्रेयवाद पाहायला मिळतोय. एकीकडे मुख्यमंत्री म्हणत आहेत की माझ्यामुळे योजना आली, दुसरीकडे फडणवीस म्हणत आहेत माझ्यामुळे आली, तर काल अजितदादांचे बोर्ड लागले त्यामध्ये अजितदादांची लाडकी बहीण अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये पाहायला मिळाला. कुठतरी सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरू झालाय असा श्रेय घ्यायला चांगली गोष्ट आहे. आणखीन 2 महिने आम्हाला लोकांच्या समोर जायचंय. आम्ही एका विचारानं जाणार, आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी असलो तरी एका विचारानं जाणार आणि हे बाकीचे लाडके या पद्धतीनं जातात ही चांगली गोष्ट आहे. 24 भाजपमध्ये 24 जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते अस्वस्थ आहेत, 4 ते 5 सोडून जाण्याच्या तयारीत आहेत असं स्वतः बावनकुळे म्हणतात. मला ठाऊक आहे अजिबात आलेले नाही त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही. अनेक वेळ असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो. आज कशाचा काही फटका नाही, अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याच्यावरती शंका नाही. पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे. यापूर्वीच एक तुम्हाला उदाहरण सांगतो की 1977 साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली, त्या निवडणुकीला कुणालाही पूर्ण केलेलं नव्हतं. जयप्रकाश नारायणांनी अनाऊन्स केलं की आणीबाणीला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र आले, निवडणुका लागल्या. निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव घ्यायचं. निवडणुकीत मतं मागताना मोरारजीबाईंचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्याची काही आवश्यकता नाही आहे. आम्ही नक्की एकत्र बसू,
एका विचारांनी लोकांना लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात देशात देऊ. राज्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पुण्यामध्ये काही अधिकारी पैसे घेताना देखील सापडल्याचं पाहायला मिळते. त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसतात. असं आहे की हे जे काही सिंधुदुर्गात घडलं, जे काही होतंच्या संबंधी, त्याच्यातसुद्धा त्याचा दर्जा आणि त्याचा निर्णय याचा म्हणजे भ्रष्टाचार असं लोकांच्या म्हणजे पक्की खात्री. आज अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार हे सूत्र सध्याच्या सरकारचं झालेलं आहे आणि ही अवस्था चिंताजनक आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांच्याकडून जे मुद्दे लोकांच्या समोर मांडले जातील त्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि त्याचे दुष्परिणाम या संबंधीची भूमिका आग्रहानं मांडली जाईल. सर, आरएसएसने जातीगत जनगणनेचं म्हणजे करावी असं सुचवलेलं आहे. म्हणजे पूर्वी आरएसएस किंवा भाजप जातीगत जनगणना विरोध करत होते, तर त्याच्यावर त्यांची भूमिका बदललेली आहे. आणि दुसरा प्रश्न, आता ज्या होऊ घातलेल्या राज्याच्या इलेक्शन आहेत त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्याचा केंद्राच्या स्थिरतेवरती अस्थिरतेवरती काय परिणाम होईल काय वाटतं? आम्हा सगळ्यांचीच मागणी अशी होती की जाती आधारावर जनगणना होण्याची आवश्यकता आहे. त्या उलट तो निर्णय राबवल्याच्यानंतर लहान समाज जे असतात, छोटे छोटे समाज, त्यांचं नक्की संख्या आणि बळ हे लोकांच्या समोर येईल आणि त्यांना न्याय सत्तेमध्ये न्याय वाचणी देण्याच्या संबंधीची स्थिती निर्माण होईल. आणि त्यामुळं जातीने जनगणना हा प्रश्न आम्ही सतत मांडत होतो. आता आरएसएससुद्धा त्या संदर्भात विचार करत असावं असं वृत्तपत्राच्या वाचून दिसत आणि ते जर त्यांनी केलं तर त्याच्यात काही चुकीचं नाही. तुम्ही म्हणताय की निवडणुकीनंतर स्थिर सरकार देईल, मात्र आता संघ सुद्धा ऍक्टिव्ह झालेला आहे. संघाचं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा निवडणुकीत ऍक्टिव्ह होतो पण मुख्यमंत्री भाजपचाच व्हायला पाहिजे. असं आहे की त्या त्या पक्षाला त्या त्या विचाराला त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही असं म्हणतो की आम्ही जी आघाडी केली आहे त्या आघाडीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. मग तो कुणी करा, तो काँग्रेसचा करा, तो उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा करा, तो राष्ट्रवादीचा करा, कुणी करा, त्याच्याबद्दल काही अंशात कुणाचं काही मतभेद नाही आहे. तसं दुसऱ्या बाजूने जर सांगितलं तर यांचाच असलं पाहिजे, तर त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्राचं राजकारण बदलत चाललेलं आहे. आपण बघताय आता महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही सांगितली आहे, पण जे 5 वर्षापूर्वी भाजपमध्ये काही कारणांमुळे गेले ते आता घर वापसी करत आहेत. म्हणजे हर्षवर्धन पाटील सारखे नेते असू देत किंवा अन्य कोणी, त्यांना परत जे काही घर वापसी करतायत त्यांना परत घेणार का? नाही, साधारणतः आम्ही असा विचार करतोय की ज्या भागात त्यांचं काम आहे त्या भागात आत्ता पक्षामध्ये प्रामाणिकपणा जे राहिले त्यांचा मताचा त्यांचं मत काय हे जाणून घेणं, त्या व्यक्तीची उपयुक्तता ही किती हे जाणून घेणं, त्या व्यक्तीचं सार्वजनिक जीवनातलं काम आणि चारित्र याची नोंद घेणं आणि त्याच्यामध्ये समाधान असेल त्या ठिकाणी अशांचं स्वागत आहे. बाकी त्यांच्याबद्दल तिथल्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतील. आता कालच मी कागदला गेलो होतो, संवर्धन सिंग या ठिकाणी बसले, त्यांनी हा निर्णय घ्यावा त्यांची अशा प्रकारची अपेक्षा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची आधीपासूनची होती. त्यांचं सार्वजनिक जीवनाचं चारित्र, काम करण्याची पद्धत, हातामध्ये असलेल्या संस्थाच एक स्वच्छ कारभार जीवन चालवण्याच्याबद्दलची भूमिका या सगळ्या गोष्टीच्यामुळं त्यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी चुकीच्या जागी बसू नये, इथंच यावं असा आग्रह आमच्या अनेक मित्रांचा होता आणि सुदैवाने त्याला प्रतिसाद त्यांनी दिला. अशा व्यक्तींचं स्वागतच करायला आम्ही सज्ज आहोत. यापेक्षा अधिक काही सांगायची आवश्यकता नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
आयडीनं जो पंतप्रधान पदाचा चेहरा जो आहे तो जाहीर केला नव्हता आणि म्हणूनच कमी प्रमाणात ज्या जागा आपल्याला मिळाल्या त्या कमी होत्या अशी शिवसेनेची त्यावेळीची भूमिका होती. आता देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण डिक्लेअर करावा अशी त्यांची सांगितलं त्यांचं उत्तर दिलेलं असतं. राज्यावर तुम्ही फिरता, काल पण तुम्ही भाषण म्हटलं की आम्हाला परिवर्तनाची संधी आहे महाराष्ट्रात. मी फिरता महाराष्ट्रात काय परिवर्तना संदर्भात आपले काय होईल परिवर्तन किंवा काय सर असं दिसतं की आज ज्यांच्या हातामध्ये जे देशाचं आणि राज्याचं प्रशासन आहे सत्ता आहे तिथे लोकांचा विरोध आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं प्रधानमंत्री सांगत होते चार सो फार हे घडलं नाही. ते शेवटी 230-232 अशा जागेवरती होते आणि सरकार बनवायला सुद्धा चंद्राबाबू आणि नितीशची मदत नसती तर सरकार झालंच असतं. ही अवस्था त्यांची आलेली आहे. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. तीच गोष्ट राज्याचा प्रशासन कारभार ज्या पद्धतीने चालतो ते फायद्याच्या नंतर महाराष्ट्रातसुद्धा आम्हाला असं दिसतंय लोकांना बदल हवा आहे. आता तो बदल हवा असेल तर आमची जबाबदारी आहे की आम्ही जे एकत्र आलेलो आहोत एकीचं दर्शन दाखवेल, कार्यक्रम लोकांच्या समोर दाखवतील आणि निवडणुकीमध्ये परिवर्तनाला प्रतिसाद देण्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून एकत्र कष्ट करू याची आज आवश्यकता आहे आणि आम्ही त्या रस्त्याने चाललेलो. आताच्या निवडणुकीत काय चित्र आहे कारण अनेक जण इच्छुकांच्या रांगा आपल्याकडे लागलेल्या आहेत म्हणजे महाविकास आघाडी. मागच्या वेळेस सुद्धा चणचण नव्हती आणि आताही चणचण नाही. फक्त एकच आहे की आम्ही आता मागच्या वेळची निवडणूक केंद्राची होती आणि केंद्राच्या निवडणुकीचं एक वेगळंच चित्र मागच्या वेळी होतं. निवडणूक सुरू झाली त्यावेळेला तुम्ही लोकांनी एक चित्र असं तयार केलं की मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आता आग्रह धरण्यात अर्थ नाही असा टोला शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना लगावलेला आहे. आकड्यांच्या आधारावरती निवडणुकीनंतर मवियामध्ये कोण मुख्यमंत्री होणार हे ठरेल असं शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर कोल्हापूरमधल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते.